आपण कोल्हापूरला जाऊयात. कोल्हापूरला हसन मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्याकडची ग्रामपंचायत त्यांच्या कंट्रोलमधून नियंत्रणातून सुटलेली आहे. हसन मुश्रीफांना महत्त्वाचा धक्का. पक्षांतर राष्ट्रवादी फुटल्यानंतर हसन मुश्रीफांची एक टेस्ट घेणारी चाचणी घेणारी ही निवडणूक मविया महायुतीला स्थानिक युवा आघाडीनं दणका दिलेला आहे. अनेक अनपेक्षित निकाल सुद्धा बघायला मिळतात या महिन्यात. कोल्हापूरमधल्या आझऱ्याच्या पेरनोलीमध्ये युवा आघाडीची सत्ता आलेली दिसते आहे ही त्याची दृश्य आपण दाखवत होतो. कोल्हापूरमधल्या या एका स्थानिक आघाडीची ही दृश्य आहे. त्यांची सत्ता आलेली आहे. विजयी उमेदवाराला अश्रू अनावर झालेले आहेत. संघर्ष असतो मोठ्यांना नमवणं आणि पैशाचा प्रचंड खेळ असताना धक्का देणं सोपी गोष्ट नसते. जठारवाडीत गाव स्थानिक आघाडीनं झेंडा रोवलेला आहे. कोल्हापुरातल्या जठारवाडीत हसन मुश्रीफ गटाला धक्का. राष्ट्रवादीची प्रचंड ताकद स्वतः सत्तेत असताना मंत्रीपद असताना सुद्धा स्थानिक ग्रामपंचायत मात्र राखता येत नाही. आणि हीच ब्युटी आहे, हा एक सौंदर्य आपल्या लोकशाहीचं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचं. तुम्ही कोणालाही गृहीत धरू शकत नाही. या धडा देणारी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत. खर तर हसन मुश्रीफ हे अजित पवारांसोबत गेले आणि भाजपसोबत म्हणजे सत्तेमध्ये सामील झाले. त्यानंतर आता ग्रामपंचायतीमध्ये काय निकाल येईल याची उत्सुकता होती. मात्र त्यांना हा धक्का मानला जातोय आणि कोल्हापुरामधल्या जठारवाडीमध्ये हसन मुश्रीफ यांच्या गटाला हा धक्का मिळालेला आहे. तर जठारवाडीत हा नवा निकाल हाती येताना दिसतोय. शेखर पाटील आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. शेखर, हसन मुश्रीफांना ग्रामपंचायत राखता आली नाहीये, काय याच्या मागची स्टोरी, काय कसं घडलेलं आहे, कोण आहे ते उमेदवार, कोणतं पॅनल आहे? खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विरुद्ध गाव अशी एक लढत होती, स्थानिक आघाडी यांनी बनवली होती आणि ती स्थानिक आघाडी या ठिकाणी विजयी झालेली आहे. संपूर्ण उमेदवार जे आहेत ते या गावामध्ये निवडून आलेत आणि आपण हा जल्लोष पाहताय. मोठ्या प्रमाणात गावामध्ये आता बदल व्हावा यासाठी ही सगळी एकवटले होते आणि आत्ता ही दृश्य विजयानंतर आत्ता देखील आपण हा दृश्यांमध्ये पाहताय. यांनीच गावातील लोकनियुक्त सरपंच जे यापूर्वीचे होते त्यांचा पराभव केला, त्यामुळेच हा जल्लोष जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात या गावातले लोक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात. अशाच पद्धतीची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये बुडक्यापेक्षा मंडळ मोठा असतो असं एक होर्डिंग देखील आता आपण पाहताय. हे होर्डिंग एक बोलकं होर्डिंग आहे कारण अनेक नेत्यांना अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो नागरिकांनीच दिलेला आहे. अनेक पक्ष फुटलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक गावांमध्ये. शेखर थोडंसं थांबवतोय, तुमच्याच भागातून बातमी येते. सतेश पाटील गटाचा विजयाची बातमी आहे. कोल्हापुराच्या सांगवेवाडीत काँग्रेसला यश आलेलं आहे. सतेश पाटील गटाला यश आलेलं आहे. सतेश पाटील समर्थकांना हे यश आहे. सतेश पाटील गटाचा इकडे विजय झालेला आहे. ज्ञानेश्वर आपल्याला अधिक माहिती देत आहेत या सतेश पाटलांच्या विजयाबद्दल. ज्ञानेश्वर. बरोबर आहे, आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी जे कौल आहेत ते सुरुवात झालेली आहे, निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. सतेज पाटील गटाची जी सांगलीतली ग्रामपंचायत होती ती विजयाची घौडदौड सुरू झालेली आहे. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पद्धतीनं हे ग्रामपंचायतीचं राजकारण पुढे जाताना जी सगळी पक्षफुटी झालेली आहे त्यातून वेगवेगळे जे सगळे स्थानिक आघाड्या तयार झालेल्या आहेत. अगदी गंमत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कुठे काँग्रेस भाजपसोबत आहे, कुठे भाजप आणि शरद पवार गटाची देखील युती असल्याचं पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या अशा गमतीशीर लढती आणि सतेज पाटील गटाची पहिली ग्रामपंचायत निवडून आल्याची बातमी सध्या समोर येताना आपण पाहतोय. प्रसन्न सर. ज्ञानेश्वर वेळोवेळी अधिक माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. यामिनी सतेश पाटलांचं आपण या बघतोय. कोल्हापुरातल्या राधानगरीच्या फराळे ग्रामपंचायतीवरती सतेश पाटील गटाचा झेंडा रोवला गेलेला आहे. काँग्रेसमधल्या एका महत्त्वाच्या नावांपैकी एक म्हणजे सतेश पाटील आहेत, पुढच्या फळीतले मोठे नेते आहेत. शेखर पाटील अधिक माहिती देत आहेत. शेखर. नक्कीच प्रसन्न सर, फराळे गावातील लोकनियुक्त सरपंच पद जे आहे ते आता सतेज पाटील गटाकडे आले, त्यामुळं याच गावामध्ये आता सतेज पाटील गटाची सत्ता आहे असं पाहायला मिळते. एक 2 ते 4 गावांमध्ये आता आपण आकडेवारी पाहिली तर सतेज पाटील गटाची या ठिकाणी सत्ता आलेली आहे आणि आत्ता देखील आपण पाहताय फराळे हे गाव आहे आणि त्या गावामध्ये देखील आता सतेज पाटील गटाकडे जी ग्रामपंचायत गेल्याचं पाहायला मिळतं. शिवाय मांगेवाडी लोकनियुक्त सरपंच सुद्धा प्रवीण नामदेव डवर हे देखील आता सतेज पाटील गटाकडे, त्यामुळे नक्कीच कोल्हापुरात अनेक ठिकाणी जे आहे ते अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचं पाहायला मिळतंय. ज्यामध्ये पन्हाळा शाहवाडी विधानसभा मतदारसंघातले काही ग्रामपंचायती आहेत तर दुसरीकडं आजरा चंदगड विधानसभा मतदारसंघातील काही ग्रामपंचायती आहेत आणि सध्या आपण ही सगळी चित्र पाहताय, दृश्य पाहताय की कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील चित्र
चित्र आहेत ज्या ठिकाणी अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना या ठिकाणी नागरिकांनी एकवटून टोला दिल्याचं पाहायला मिळतंय. गावातून हद्दपार केल्याची या ठिकाणी चर्चा देखील, अनेकांची प्रतिक्रिया देखील पाहायला मिळालेत मगाचपासून. त्यामुळे नक्कीच अनेक दिग्गजांना या ठिकाणी नाकारून लोकांनी आता सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी संधी दिली. शेखर, आपण तुमच्या मागे असलेल्या सगळ्या गावकऱ्यांचा जल्लोष दाखवतोय, तरुणाईचा जल्लोष दाखवतोय. यामिनी दृश्य आपल्याला आणखी एक दाखवतात की ग्रामीण राजकारण एक काळ होता 5-10 वर्षापूर्वी, बऱ्यापैकी असे पांढरी टोपी घातलेले आपले ग्रामस्थ दिसायचे, 50 ओलांडलेले 40 ओलांडलेले, पण सगळी तरुणाई आपल्याला दिसते. तरुणाईचं राजकारण असणारे आणि हा धडा आहे आज 2024 दृष्टीने की तरुण निर्णय घेणारे गाव पातळीपासून महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत निर्णय घेणारे आहेत ती कोणाला बसवायचे गादीवर. अगदी. आणि आता शेखर ज्या पद्धतीने म्हणाला त्या पद्धतीने स्थानिक आघाड्यांनी आतापर्यंतच्या पुढाऱ्यांना, आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना नाकारलेलं आहे आणि गाव एकजुटीने आल्याचं दिसतंय या सगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून. तरी कोल्हापुरामधले एक एक निकाल आता समोर येत आहेत आणि यापैकी पुढची सोलापूरची ब्रेकिंग आपण बघतोय. सोलापूरमधल्या करमाळा ग्रामपंचायतीचा जो निकाल आहे तो आलेला आहे आणि शिंदे गटाकडे ही करमाळा ग्रामपंचायत गेलेली आहे. शिंदेगडाकडे करमाळा ग्रामपंचायत गेलेली आहे. शिंदेगटानं सुद्धा जोरदार मुसंडी मारलेली आहे. महायुतीचा आकडा एकूणच जास्त आहे मवियापेक्षा. त्यामध्ये सुद्धा अगदी भाजप इतकी नाही तरी सुद्धा शिंदेगटाची सुद्धा मुसंडी महत्वाची आहे. शिंदेगटानं ग्रामीण भागामध्ये सुद्धा अस्तित्व राखलेलं आहे. यामिनी आपल्याला कल्पना आहे की एकनाथ शिंदे हे ठाण्यातून येतात, प्रामुख्यानं शहरी राजकारणाकडे त्यांचं बघितलं जातं, ते शिवसेनेत नेहमी मुंबई आणि ठाणे पट्ट्यात राहिले, खास करून ठाणे पट्ट्यात. अशावेळी आता एक पक्ष संपूर्ण जबाबदारी घेतल्यानंतर ग्रामीण भागात तो स्वतःच्या जागा राखतोय किंवा ग्रामपंचायती मिळवतोय, ही त्यांच्यासाठी एक मोठी दिलासाची बाब असते. सध्याची जी आकडेवारी आपण बघतोय, महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दुपटीपेक्षा जास्त जागा दिसत आहे सध्या. हो हो.